भक्ति तुतारी फुंकविता ती कुणास न लाजली लोक लाज कुल कुलशृंखला त्यजुनी मीरा गि गे, गिरीधरा भजली येथे उपस्थित असलेल्या सर्वांना सर्व गुणीजनांना माझा सस्नेह बनले आज मी इथे एक गांधी अभ्यासक म्हणून उभा नाही किंवा ना उभा आहे संत मीराबाईंचा चरित्रकार या भूमिकेत तर आज आपल्या सगळ्यांपुढे तो एक बालक उभा आहे ज्याला त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांनी कधीतरी गोट्या असं म्हटलं होतं आणि या गोट्याला अहंकाराचा स्पर्श न व्हावा म्हणून आपल्या सगळ्यांना सगळ्यांच्या अस्तित्वाला प्रणाम करण्यासाठी तो आज आपल्यामध्ये उभा ठाकलेला आहे म्हणजे गांधीजींनी म्हटलेलं आहे की सद्गुणांचा अहंकार ज्या माणसाला होतो तो माणूस समाजासाठी सगळ्यात जास्त घातक ठरतो आणि त्यामुळे आजचा हा प्रसंग पाहून मला आपणा सगळ्यांपुढे अष्टांग नमस्कार करायचा आहे सर्वप्रथम मी त्या कुटुंबाला वंदन करतो ज्या कुटुंबाच्या संस्कारात मला सेंट बोनावेंचर सेंट इग्नाथी अशा ख्रिस्ती संतांची ओळख मिळालीच परंतु त्याबरोबर माझा परिचय केला गेला स्वामी विवेकानंद यांच्याशी अशा कुटुंबातील माझे आई वडील घरचे आणि मामा घरचे आजी आजोबा माझे मामा मामी माझे काका काकी त्यानंतर माझे सर्व चुलत भावंडे या सर्वांच्या पालकत्वाला मी आज प्रणाम करतो माझे तिन्ही काका जे आत आज आपल्यामध्ये नाहीत त्या सर्वांनी मला इतकं प्रेम दिलं की त्यांच्या स्वतःच्या मुलापेक्षा त्यांनी मला जास्त प्रेम केलं मला आयुष्यामध्ये तीन सख्या मिळाल्या माझी पहिली सखी होती माझी आत्या कोशावबाई माझी दुसरी सखी होती नंदाखाल कॉन्व्हेंटमधील स्वर्गवासी सिस्टर हेलेंडी हे सर्व लोक आज आपल्यामध्ये नाहीत या सर्वांच्या स्मृतीला मी प्रणाम करतो लेखक म्हणून माझ्यामध्ये कल्पनेचे बीज पेरणारी माझी बहीण आणि त्या झाडाला खतपाणी देणारी माझी अर्धांगिणी यांच्यातील स्त्री शक्तीला मी आज प्रणाम करतो शाळेपासून आजपर्यंत माझ्या जीवनाला आकार देणाऱ्या सर्व शिक्षकांमधील गुरु या तत्वाला मी आज प्रणाम करतो आपण सगळ्यांना माहिती आहे की परवानगीशिवाय शाळेमधून पळून जाणे याला बंक मारणं असं म्हणतात तर मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात पहिली बंक मारली होती इयत्ता चौथीमध्ये मला अचानक घरची यायला लागली आणि मी बॅग वगैरे टाकून घरी आलो शाळेमध्ये एकच कल्लोळ माजला गेला की अचानक हा मुलगा गेला कुठे संध्याकाळी माझ्या मैत्रिणी ऑड्री मॅकलिना त्या श्रद्धा स्टेफी वगैरे होत्या सगळ्यात डोक्यावर असं माझं बॅग घेऊन आल्या आमच्या शाळेतील एक शिक्षिका सिस्टर इजमाल अडला यांनी माझ्यासाठी एक पेढा पाठवला होता ऑड्रीने तो येताबरोबर मला एक तोंड उघड आणि तो पेढा माझ्या तोंडात ठेवला दुसऱ्या दिवशी आमच्या टीचर अजिता त्यांनी मला बोलावलं आणि माझी अशी खरडपट्टी काढली पण आज त्या पेढ्याची गोडी आणि त्या खरडपट्टीमधील टीचरचा तो स्नेह मला समतुल्य वाटतात प्रेमस्वरूप शिस्तीच्या त्या गोडीला मी आज प्रणाम करतो आजवरचे माझे सगळे सखे सोबती यांनी माझ्यासोबत कालवलेल्या सुखा दुःखाच्या सगळ्या क्षणांना मी आज प्रणाम करतो अनेक लेखक लेखिका ज्यांना मी शालेय जीवनामध्ये वाचलं होतं ज्यांनी माझ्या विचारांना आणि शब्दांना धार दिली त्या सर्वांच्या शब्द सुमनांना मी प्रणाम करतो ह्या सगळ्यांमध्ये एक नाव घेण्याचं मी कसं विसरेन माझी तिसरी सखी उषाताई मेहता उषाताईंनी एक कविता लिहिलेली आहे सुरवंटराव जी मी तिसरी एकतेत असताना अभ्यासली होती ती कविता मी आयुष्यात कधीच विसरू शकलो नाही ती ज्या वेळेला मी ज्वेलाला बोलून दाखवली आणि ती त्याच आवाजात बोलून दाखवली ज्या आवाजात मी त्यावेळेला ती म्हणायचो त्या ज्वेलाला ती इतकी आवडली पण तिला काही काही त्यातल्या मराठी गोष्टी कळत नव्हत्या तर तिच्यासाठी मी ती कविता इंग्रजीमध्ये अनुवादित केली यशोधरा ताई इथे उपस्थित आहेत त्यांच्याकडून त्यांना मी विचारलं या उषा मेहता त्या गांधीजींच्या उषा मेहताच का तर नाही त्या नाहीत त्या दुसऱ्या आपल्या मराठी उषा मेहतात उषा यशोधराताईंकडून ताईंकडून मी लगेच त्यांचा फोन नंबर घेतला मी सांगितलं आहेत का तर आहेत आणि त्यांना मी लगेच मेसेज केला आणि सांगितलं की ही कविता मी आयुष्यात कधी विसरलो नाही तर याचा इंग्रजी अनुवाद हे जास्वंदीचं फुल आहे हे तुमच्या चरणी मी अर्पितो त्या दिवसानंतर उषाताईंचा आणि माझा स्नेह जुळला तो स्नेह इतका जुळला की त्या माझ्या सखी कधी झाल्या त्या मलाच काही कळालं नाही आणि या पुस्तकासाठी त्यांनी एका चार्जरची भूमिका निभावली मी एक अनुभव सांगतो एके दिवशी उषाताई मला म्हणाल्या मी वीस हजार शब्दांवर होतो आणि मला सुचत नव्हतं मी आता काय लिहू हो। आणि उषाताई मला अशा बोलल्या मॅक्सवेल थोडंसं लिहाय अजून लिहायला पाहिजे वीस हजार शब्दामध्ये पुस्तक काही होत नसते असं काहीसे काहीसं बोलल्या त्या मला टेन्शन आलं दरदरून घाम फुटला दहा पंधरा मिनिटं गेली मी लिहायला बसलो सलग दोन तास मी लिहित होतो आणि एक टाकी मी सहा हजार शब्द लिहून काढले त्यामुळे उषाताई या माझ्या चार्जर आहेत त्यांच्या स्नेहाला मी आज प्रणाम करतो तिसरी एकतेमध्ये असताना मी तानबा ही कथा ऐकली होती वाचली होती अभ्यासक्रमामध्ये निस्वार्थतेचे पाठ मला त्या तानबाने दिलेले होते त्या तानबाला मी आज प्रणाम करतोच परंतु उषाताईं सुरवंट रावाला देखी मैं आज प्रणाम करतो राजस्थान के पूर्व राज्यपाल सॉरी पंजाब के पूर्व राज्यपाल और संत शिरोमणि मीराबाई जी के वंशज श्री वीपी सिंह जी जो मुझसे काफी स्नेह रखते हैं कुछ कारणवश वो आज नहीं आ सके लेकिन मेरा ये भाषण उन तक पहुंच ही रहा है उनका मैं स्मरण करता हूं वीरत्व और भक्ति से भरे हुए उनके पावन लहू को मैं आज प्रणाम करता हूँ दस साल पहले जब मैंने मीरा प्रकल्प की शुरुआत की तो मेरे फूफा जी यहाँ पे मौजूद है श्री जोसेफ डिमेलो उनके साथ मैंने राजस्थान का दौरा किया तब वहाँ के मीरा स्मारक के प्रबंधक श्री नरेंद्र सिंह जी इनसे मेरी मुलाकात हुई नरेंद्र सिंह जी ने जी जान से मेरी सहायता की मैंने देखा है नरेंद्र सिंह जी उन्होंने मीराबाई की इतनी सेवा की है मीराबाई जी की एक सखी हुआ करती थी ललिता ललिता के बाद मीराबाई जी की अगर किसी ने इतनी निष्ठा से सेवा की हो तो नरेंद्र सिंह जी है नरेंद्र सिंह जी के उस तपस्या को मैं आज प्रणाम करता हूं अशोक जी इतनी उपस्थित है अशोक जी कोठावड़े खूब मोठे प्रकाशन है म्हणजे सुरुवातीला माझ्या मनात असा विचार होता उचितोरी अटारी मॅने पंख लिए कटवाय आणि त्यांनी माझं पुस्तक स्वीकारून घेतलं त्या स्वीकारा त्या पुस्तकामध्ये दर्जा होता असं त्यांना वाटलं पण मागे एकदा बोलता बोलता यशोधरताई काटकर मला असं बोलल्या होत्या की तुझं पुस्तक मॅजेस्टिकने स्वीकारणं ही त्यांची क्रांतिकारी भूमिका आहे कारण शक्यतो अशी मोठी प्रकाशनं जी असतात ती वारसाहक्क बघतात मला तसा कुठल्याही प्रकारचा वारसा नव्हता पण त्यांनी ती गुणवत्ता पाहिली आणि माझं पुस्तक स्वीकारून घेतलं त्यांच्या उत्तम संपादकाच्या या भूमिकेला मी आज प्रणाम करतो मंदाताई आणि प्रकाशदादा मला खरंच अजूपर्यंत पटत नाही की त्या आपल्यामध्ये उपस्थित आहेत माझ्या मनामध्ये एक विचार होता की मंदाताईंच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं आज दुपारीच मला प्रकाशदादांनी विचारलं की आम्ही काही साहित्यिक नाही मंदाताईंचं नाव तुम्हाला कशाला सुचलं मी सांगितलं मीरा ही योगिनी होती मंदाताई या कर्मयोगिनी आहेत भक्तियोग आणि कर्मयोग यांच्यामध्ये अजून एक योग आहे जो मी काढलेला आहे नीतीयोग ख्रिस्त हे नीतीयोगी होते तर ही जी प्रक्रिया आहे भक्तियोग नीतीयोग आणि कर्मयोग यामधील कर्मयोग ज्यांनी साधलेलं आहे ते जर माझ्या मिरेचे मिरेच्या पुस्तकाचे अनावरण करत असतील तर त्याहून अधिक सौभाग्याची गोष्ट ती कुठली परंतु त्या येतील याची आशा मला फक्त एक टक्का होती मला वाटलं कदाचित त्या म्हणतील कोरोनाचा काळ आहे आणि वाढत्या वयामुळे आम्ही नाही येऊ शकत त्यांना मी फोन केला असं असं आहे आपण याल का ताई हो आम्ही येऊ मला काही कर, कळ कळेच ना मी सांगितलं ठीक आहे मी तुम्हाला एक दोन दिवसाने फोन करतो आणि कन्फर्म करतो नाही हे कन्फर्म केलं ना तर अशा या मंदाताई मीच अज्ञानी होतो अहो जी आमटे मंडळी राजकारण्यांना घाबरली ना नाहीत जंगलातील श्वापदांना घाबरली नाहीत नक्षलवाद्यांना घाबरली नाहीत अहो महारोगांना घाबर महारोग्याला घाबरली नाहीत ती काल परवा दिवशीच्या कोरोनाला घाबरतील आमटेंच्या जनसेवेला मी वंदन करतोच परंतु त्यांच्या अगम्य आणि अद्भुत साहसाला देखील मी आज प्रणाम करतो शेवटी कुणाकुणाला प्रणाम करू मंगेशकरांच्या सुरांना प्रणाम ज्ञानेश्वरांच्या मातृत्वाला प्रणाम सूरदासांच्या दिव्यदृष्टीला प्रणाम संत अगाथाच्या वेदनेला माझा प्रणाम परंतु हा प्रणाम करताना मला एका बालकाचं स्मरण होते मी खूप छोटा होतो आणि माझ्या कुटुंबातील एका छोट्या बालकाचा मृत्यू झाला होता त्या मृत्यूने वेदना आणि दुःख ह्या विचारांशी माझी सर्वप्रथम ओळख झाली होती मी आज अनेक न उमलू शकणाऱ्या कळ्यांना प्रणाम करताना त्या बालक गॅविनची आठवण करतो आणि त्याला प्रणाम करतो माझ्या जीवनामध्ये दोन रहस्य आहेत आणि त्या रहस्यांचा मी घेतलेला शोध हा आजपर्यंतचा माझा साहित्यिक प्रवास आहे आणि अजूनपर्यंत ती रहस्य मला उलगडलेली नाहीत त्यातील पहिलं रहस्य हे असं आहे की राजस्थानची एक संत माझ्यापर्यंत कशी काय येते आणि कुठल्याही प्रकारची पूर्वपीठिका नसताना आणि दुसरं एक रहस्य माझं असं आहे की एखादा महात्मा एखाद्या राष्ट्राचा राष्ट्रपिता आणि राजकार राजकीय नेता कसा का काय होऊ शकतो आणि तो महात्मा माझ्या देशाचा राजकीय नेता होता हे म्हणण्याचं सौभाग्य मला कसं काय मिळू शकते आणि त्याच वेळेला त्या महात्म्याचा अंत करण्याचा विचार माझ्याच भाषेत प्रसवतो आणि माझाच एक समभाषिक बांधव त्या महात्म्याच्या देहाची हत्या करतो हे म्हणण्याचं दुर्भाग्य देखील माझ्या वाट्याला काय हवं हो। अजूनपर्यंत या दोन रहस्यांची उकल मला झालेली नाही आणि त्यामुळे हा साहित्यिक प्रवास चालूच राहील शेवटी जाता जाता माझ्या जीवनातील जे पाच महापुरुष आहेत आणि एक स्त्री आहे त्यांना मी प्रणाम करतो भगवान श्रीकृष्णाच्या सख्यत्वाला तथागत बुद्धांच्या अष्टांग मार्गाला येशू ख्रिस्ताच्या असीम अशा करुणेला मीराबाईंच्या अद्भुत क्रांतीला आणि महात्मा गांधींच्या रामाला तो राम या चराचरामध्ये वसून आहे याचा प्रत्यय प्रत्येक प्राणीमा हीच माझी आज इच्छा ईशा वासमिद सर्वकिंच जगत्याम त्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजिथा मा कस्य कसं जय वसुंधरा